आणि आता एक वेगळी बातमी पाहूयात। भारताचा कोहिनूर हिरा पुन्हा एकदा भारताला मिळण्याच्या आशा या पल्लवित झाल्यात। राणी एलिझाबेथ द्वितीयच्या कोहिनूर जडीत मुकुट परिधान करण्यास नव्या राणी कॅमिला यांनी नकार दिला। पाहूया या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। भारताला पुन्हा मिळणार कोहिनूर। ब्रिटनच्या राणीला नकोय कोहिनूर। कोहिनूर जडीत मुकुट घालण्यास राणीचा नकार। ब्रिटनचे नवे राजे चार्ल्स तिसरे यांचा यावर्षी मे महिन्यात राज्याभिषेक होणार आहे। राजघराण्यासाठी हा प्रसंग खूप खास असेल। मात्र राजे चार्ल्स यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला कोहिनूर जडीत मुकुट घालण्यास नव्या राणी कॅमिला यांनी नकार दिला। बकिंगहॅम पॅलेसनं तसं प्रसिद्ध पत्रकच जारी केलंय। क्वीन एलिझाबेथ द्वितीयच्या मुकुटऐवजी राणी मेरीचा मुकुट धारण करण्याचा निर्णय राणी कॅमिलाने घेतला। त्यामुळे क्वीन मेरीचा हा मुकुट टॉवर ऑफ लंडन मधून काढला जाईल आणि त्यातल्या रत्नांमध्ये काही बदल केले जातील। हा मुकुट 100 वर्षांहून अधिक जुना असून क्वीन मेरीनं तो 1911 मध्ये वापरला होता। ब्रिटनच्या राणी कॅमिला यांनी कोहिनूर जडीत मुकुट घालण्यास नकार दिला। त्याऐवजी आता त्या दुसरा मुकुट घालणार आहेत। त्यामुळे भारताला ज्या कोहिनूर हिऱ्याची गेली अनेक वर्ष प्रतीक्षा होती तो कोहिनूर हिरा भारताला परत मिळणार का अशी आता चर्चा सुरू झालेली आहे। 1849 मध्ये जेव्हा ब्रिटिशांनी पंजाब प्रांतावर कब्जा केला तेव्हा पंजाबच्या राजघराण्याकडे असलेला हा हिरा तत्कालीन ब्रिटनच्या राणी व्हिक्टोरियाला देण्यात आला। तेव्हापासून तो ब्रिटिश क्राउन ज्वेल्सचा भाग आहे। सध्या भारतासह किमान 4 देशांनी या हिऱ्याच्या ऐतिहासिक मालकीवर दावा ठोकला। आता राणीनंच हा मुकुट परिधान करण्यास नकार दिल्यानं हिरा भारताला परत मिळावा यासाठी जोरकस प्रयत्नांची गरज आहे। सुशांत सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई।